माझी आई पहिल्यापासून धंदा व्यवसाय करायची. माझी आई कुंड्यांवर जायची, बंगल्यांमध्ये झाडू मारायची, मग तिथून फुगा बिगा भेटला काय आपला. आम्ही शिकलो नाहीये तर आम्हाला वाटायचं आमची पण मुलं असेच जाणार. माझं लग्न झालं ना, माझं वय 12 होतं, मला 13 वर्षात मुलगी झाली. आमची गरीब परिस्थिती म्हणून शाळेत कसं टाकावा, घरातलं काम कोण करल, आम्ही कसं कमवू, आम्ही कसं पोटाला खाऊ म्हणून शाळेत नव्हते जात. का तर माझी जिंदगी कचऱ्यात गेली, माझ्या मुलींची पण नको जाय. शहरामध्ये किती घाण आहे तेवढं शहर स्वच्छ करतो. अजून नागरिकांना कसं, त्यांच्या गल्ल्या बोळ्या, त्यांचं डस्टबिन एकदम स्वच्छ राहतात. वेस्ट पिकर्स आर ॲक्च्युली रिकवरिंग मटेरियल दॅट इज थ्रोन आउट एज ट्रॅश, इट्स गार्बेज, इट मीन्स नथिंग टू एनी वन ऑफ अस. दे आर रिकवरिंग प्लास्टिक विच वुड नॉट हॅव बीन यूज, विच वुड हॅव बीन लँडफिल. वेस्ट पिकर्स प्ले अ व्हेरी क्रिटिकल रोल एन्व्हायरमेंटली. दी एंटायर रिसायकलिंग इंडस्ट्री रन्स ऑन द वर्क ऑफ वेस्ट पिकर्स. फक्त बायाच कचऱ्याचं काम जास्त करतात, जास्त महार मांगत जास्त आहे, गरीब परिस्थिती त्यांची. आम्हाला भरपूर अडचणी येतात, आम्हाला हातात ग्लोव्ज नसते, तोंडाला मास्क नसते, मग आम्हाला असं कचरा वेचताना पोलीस अडवायचे, कोणी दम द्यायचे, आमचे पोते जाळायचे, मग आम्हाला हलकं समजत होते. आणि आमचं पण नाव थोडंसं पुढं गेलं पाहिजे, आम्हाला पण अभिमान भेटला पाहिजे. का तर आम्ही खूप शहर स्वच्छ करतो. The mission of Kashtakari Panchayat is to improve the lives and working conditions of waste pickers by organizing them, by creating access to education of the children, and greater recognition by the government of the work that waste pickers do for cities. A lot of times our training halls are really just around a garbage container. We really believe that training has to happen in these life situations where waste pickers can sort of relate to the issue and understand how they can act on it. You have a lot of families putting pressure on young girls to get married, telling them that it's no point getting educated. Back in 1992-93, we actually started advocating with government officials. We got the city to agree to our demands that no child should be deprived from a formal education. Ensuring that girls stay in school is the best way to ensure that they have access to most of their rights. कधीच विचार नव्हता केला की मुलं काय शिकतील, कसे होतील, त्यांचं भविष्य काय. जसं आम्ही संघटनात गेलत ना, तसं एकही लेकरू असं काही आडणे राहिलं नाही, सगळे शिकतात शाळा आता. आणि मोठ्या पोरीची 12वी झाली, दुसऱ्या पोरीची 8वी झाली, एक पोरगी माझी टाटा मोटर्सला कामाला लाव, ते सगळं काम करूनच बांधलं. पण मला संघटनाची मदत होती म्हणून हे सगळं झालं. चांगलं स्ट्रॉंग राहायला शिकले, तिथे काम करून मग आम्हाला शाळा वगैरे शिकवायला लागली. तिच्या तोंडात अशक्य असं नाही, ती म्हणते कुठली पण गोष्ट करायची असेल ना तर मला जिद्द पाहिजे पहिली, मगच ती गोष्ट पूर्ण होते. इंजिनिअरिंग कम्प्लीट करायची मला, बाकीचे मम्मीचे पप्पांचे काही स्वप्न असेल ते पूर्ण करायचे. कधीच नव्हतं विचार केला की माझे मुलं एवढं चांगलं शिकतील, मला चांगलं वाटतं. का तर मी शिकलेले नाही आहे, मला सही पण करायला येत नव्हती. मग आता माझ्या मुली शिकतात, इंग्लिश बोलतात, तर मला लई खूप अभिमान वाटतो. मी पण स्ट्रॉंग राहायला माझ्या मुलींना शिकवलं.